नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता यापूर्वी आपण येणे परवानगीची गरज नाही यावरती बरेच व्हिडिओ केलेले आहेत तर दोन हजार चौदापासून ही ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण व्यवसाय सुलभता म्हणतो किंवा सर्व प्रक्रिया सुलभ करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली आज आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत दहा वर्ष उलटली तरी देखील अजूनही प्रशासकीय मानसिकतेची गुंतागुंत संपलेली दिसत नाही अजूनही निरनिराळ्या परवानग्या आणि त्यासाठी लोकांची जे काही धडपड चालू असते किंवा लोकांना खूप फिरावं लागतं निराळे कागदपत्र दिले द्यावे लागतात अनेकदा आपण सिंगल विंडो किंवा एकाच ठिकाणी सर्व कामं व्हावीत यासाठी शासन निर्णय घेतं योजना आणतं असं म्हणतो पण खऱ्या अर्थानं योजना घेताना निर्णय घेण्याची जी शासनाची इंडेक्स आहे किंवा ज्याला आपण निर्देशांक म्हणतो तो खूप मोठा आहे शासन खूप उदार किंवा लिबरल किंवा ज्याला आपण एल पी जी ओरिएंटेड ज्याला आपण म्हणतो ग्लोबल ग्लोबलायझेशनच्या दिशेनं जाण्यासाठी आवश्यक असणारे जे बदल आहेत ते वेगानं होतात पण त्याचा अंमलबजावणीचा जो इंडेक्स आहे किंवा अंमलबजावणीचा निर्देशांक आहे तो नेहमी कमी असतो म्हणून महाराष्ट्र सततपणे देशामध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीत म्हणजे विकासाचे विकासाभिमुख आणि लोकाभिमुख निर्णय घेण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे पण त्या विकासाभिमुख निर्णयाची जी अंमलबजावणी आहे त्याचा निर्देशांक कमी आहे आणि म्हणून आपण देशातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये मागे पडतो असं आपल्याला दिसतं एक विषय घेऊ अनेक ज्या परवानग्या घ्यायला लागतात जगताना कारण कायद्याच्या राज्यामध्ये घराच्या बांधकामासाठी परवानगी लागते येण्याची परवानगी लागते तुकडेबंदीची परवानगी लागते बांधकामाची परवानगी खूप परवानग्या लागतात खरं तर सगळ्या परवानग्या संपाव्यात आणि जसं जी एस टी सगळ्या करांचा एक कर झाला तसा सगळ्यांची एकच मास्टर परमिशन झाली पाहिजे किंवा कमीत कमी परवानग्या असाव्यात आणि त्याही ऑनलाईन कुठेही जास्त पळापळ न करता मिळाव्यात खरी ही अपेक्षा आहे एक उदाहरण घ्या एक परवानगी आहे येण्याची आणि दुसरी परवानगी आहे बांधकामाची येणे म्हणजे नॉन एग्रिकल्चरल यूज शेती जमीन जी असते ती प्राथमिक तिचा असतो शेतकामासाठी त्याच्यावरती शेतसारा आकारला जातो जेव्हा त्या जमिनीचा उपयोग बिगर शेती कामासाठी करतो त्याला आपण एने म्हणतो नॉन एग्रिकल्चरल आणि त्यासाठी शेत जमिनीचा कायदा आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ज्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट म्हणतात आणि या जमिनीचा उपयोग बदलतो त्यावेळेस आणखी एक कायदा येतो त्याला म्हणतात महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्ट दोन्ही कायदे एकोणीशे सहासष्ट झालेत दोन कायदे दोन विभाग राबवतात जमीन महसूल कायदा महसूल विभाग राबवतो आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना विभागाचा जो अधिनियम आहे एकोणीशे सहासष्टचा तो नियोजन विभाग किंवा नगर रचना विभाग जो आहे ज्याला आपण नगर विकास विभाग म्हणतो त्यांच्या मार्फत राबवला जातो आणि या दोघांच्या मध्ये परवानग्या देताना दोघांना दोघंही परवानग्या देतात एक येण्याची परवानगी देतो दुसरा बांधकामाची परवानगी देतो दोघांसाठी ही शुल्क लागतं येण्याच्या बाबतीत येण्याच्या परवानगीसाठी सगळ्यांच्या एनओशी लागतात आणि पुन्हा हीच परवानगी त्या बांधकामवाल्याकडे जाते हे सगळं रिपिटेशन आणि मल्टिप्लिकेशन जे आहे ते टाळलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम बा बेचाळीसमध्ये बेचाळीस अ बेचाळीस ब बेचाळीस क बेचाळीस ड अशा दुरुस्त्या झाल्या आणि येणेच्या परवानगीची आवश्यकता नाही ज्या ज्या ठिकाणी निरणाळे जे काही प्लॅन्स असतात मग अंतिम विकास योजना असेल सिटी डेव्हलपमेंट प्लॅन असेल किंवा रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन असेल त्या प्लॅनमध्ये जी जमीन ज्या उपयोगासाठी ॲडमिसिबल केलेली आहे त्या उपयोगासाठी तिचा येण्याचा वापर अनुज्ञेय झाला आणि मानवी परवानगी असावी फक्त काय तर ते चलनं भरून घेणे पैसे करणे आणि त्याचं एक सनद देणे ह्या प्रक्रियेचा भाग आहे आणि तो देखील शक्य तेवढ्या लवकर व्हावा असे प्रयत्न गेले दहा वर्ष सरकार सतत फॉलोअप करतं फलनिष्पत्तीचे रिपोर्ट्स घेतं त्यासाठी निरनाळ्या अभियानं राबवलं जातात पण तरी देखील लोकांचा जर परसेप्शन पाहिलं या चॅनलवरती खूप लोक बेधडकपणे निर्भयपणे लिहितात म्हणून मला माहिती आहे लोकांचं परसेप्शन काय खरं तर ज्यांना परवानगी हवी आहे तो माणूस सर्वात नाराज आणि डिस्कंटेंटेड आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आज येण्याची परवानगी म्हणजे प्रचंड मोठं म्हणजे दिव्य केल्यासारखं आहे इत ह्याची आणि हे दहा वर्षापूर्वी झालंय की आता परवानगीची गरज नाही म्हणजे चौदाला दुरुस्ती झाली सतराला दुरुस्ती झाली अठराला दुरुस्ती झाली आणि सगळ्या दुरुस्त्या झाल्यानंतर आता परवानगीची आवश्यकता नाही फक्त प्लॅनमध्ये त्याचा उपयोग काय आहे तेवढाच पाहायचा येणे कोणते आहे रेसिडेन्शियलचं असेल तर रेसिडेन्शियलचं चार्ज करा कमर्शियलचं असेल तर कमर्शियल इंडस्ट्रीचं असेल कमर्शियल चरण भरून घ्या आणि सनद द्या सिंपल काम झाले तेही होत नाही आणि म्हणून शासनानं वारंवार परिपत्रक काढले दिशानिर्देश दिले ज्याला डायरेक्शन्स म्हणतात आणि पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब केलं तर तरी देखील बदलत नाही व्यवस्था आणि पुन्हा आता शेवटी आज अंतिम हातोडा मारतात तसं अंतिम आदेश शासनानं काढलेत अंतिम परिपत्रक काढलं आणि हे दोन्ही विभागासाठी म्हणून काढलं प्रादेशिक नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील मधील तरतुदीनुसार सर्व महसुली अधिकारी आणि प्राधिकारी आणि अधिकारी यांना दिशानिर्देश महसुली अधिकारी आणि प्लॅनिंगचे नगर रचनेचे अधिकारी या सर्वांसाठीचे हे निर्देश देण्यात आले आहेत आता प्रश्न आहे येण्याची परवानगी लागणार का उत्तर स्पष्ट आहे महाराष्ट्रात कुठेही येण्याची परवानगी लागणार नाही ज्या ठिकाणी विकास आराखडा असेल ज्या ठिकाणी प्रादेशिक विकास योजना असेल आणि त्यामधील कर्तुदीनुसार कुठलाही येण्याचा वापर तिथे जर का अनुज्ञा असेल मग निवासाचा असेल वाणिज्याचा असेल औद्योगिक असेल टुरिझमचा असेल निरनिराळ्या बरपत मध्ये किंवा निरनिराळ्या प्रयोजनासाठीचा असेल त्या ठिकाणी स्वतंत्र बिनशेती परवानगीची आवश्यकता नाही पर, आता ही आता काळ्या दगडावरची रेग आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आपण आता यापुढे कुठेही येण्याची परवानगी लागणार नाही प्रश्न दोन विकास प्राधिकरणाकडून शेत जमिनीला बांधकाम परवानगी किंवा रेखांकनाला मंजुरी म्हणजे एखादा छोटा प्लॉट आहे त्यांनी स्वतःचा आराखडा तयार केला नगरपालिका महानगरपालिका पंचायत नगरपंचायत त्यांच्या किंवा पी एम आर डी एम एम आर डी एकडे कडे गेला आणि त्यांनी त्याचा बांधकामाचा आराखडा दाखवला वास्तू विशारदाने किंवा ज्याला आर्किटेक्ट म्हणतो त्यांनी तो तयार केला दाखवला त्यांनी मान्य केला त्याला बांधकामाची परवानगी मिळाली त्या बांधकामाच्या परवानगीच्या आधारे त्या बांधकामाची परवानगी दिली म्हटल्यानंतर कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत फक्त ते क्षेत्र पाहायचं त्याच्यावरती किती येणे बसतो आणि किती त्याच्यावरती रूपांतरण कर भरतो एवढं चलन भरायचं आणि त्याचा सनद द्यायची एवढंच काम आता महसूल विभागाने करायचं असा याचा अर्थ आहे दोन शेतजमीन आहे त्याचं रेखांकन केलं म्हणजे लेआउट तयार केलं तो लेआउट नगरपालिका महानगरपालिका पी एम आर डी एम एम आर डी ए किंवा नगरपंचायतीने मंजूर केला किंवा जिल्हाधिकाऱ्याने मंजूर केला तो मंजूर लेआउट पाहणे आणि त्याच्या आधारावरती क्षेत्र किती त्या क्षेत्राला निवासी असेल तर येणे किती कमर्शियल असेल तर येणे किती इंडस्ट्रीयला असेल तर येणे किती आणि त्याचा रूपांतर कर वगैरे काय असेल ते भरून घेणं आणि सनद देणं हे काम केलं पाहिजे ज्यात विकास परवानगी मिळालेली आहे जिथे बांधकाम परवानगी मिळालेली आहे ज्याचे बांधकामाचे आराखडे आहेत त्याच्या आधारेच कृषी वापराची सनद केली पाहिजे वेगळे काम तेही कागद मागायचे नाहीत म्हणून आता पुन्हा याची परवानगी त्याची परवानगी त्याचा एन ओ सी याचा एनओ सी हा प्रकारच नाही फक्त बांधकाम परवानगी पाहणे किंवा मंजूर लेआउट पाहणे किंवा जो आराखडा मंजूर केलेला आहे तो पाहणे त्याच्या आधारावरती क्षेत्र किती आहे ते निर्धारित करणे त्या क्षेत्राचा येणे वसूल किती येणे आकार किती आहे त्याचं चलन वेगळं करणे रूपांतर करणं आवश्यक असेल तर रूपांतर करण्याचं चलन ते भरून घेणे आणि ते पाहिल्यानंतर लगेच त्यांना येण्याची सनत देणे आणि ती सनत हीच येण्याची परवानगी म्हणून निर्ळ्या बँका आणि निनाळ्या ठिकाणी स्वीकारले जाऊ शकेल तेव्हा येण्याची वेगळी परवानगी हा प्रकारच आता अस्तित्वात नाही खरं तर अजूनही लोक मला येण्याच्या परवानग्याच्या प्रती पाठवतात आणि त्या पाहिल्यानंतर हसायला येतं जेव्हा कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की फक्त येण्याची भरलेलं चलन इटसेल्फ चलन किंवा ती पावती इटसेल्फ इज येणे डिम्ड येण्याची कन्सेप्ट अशी आहे पण मला असं वाटतं की कदाचित समजुतीचा हा घोटाळा असावा पुढे आहे नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी किंवा बांधकाम परवानगी देण्यापूर्वी बिनशेती परवानगीचा आग्रह धरू नये आता अनेकदा असं होतं की जेव्हा बांधकाम परवानगी मागायला जातात लोक तेव्हा महापालिका नगरपालिका त्यांना सांगतात की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचं येनोस या ना आता खर तर हे नगररचनेचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या योजनेमध्ये जर तो प्लॉट बिनशेतीसाठी असेल तर तो बिनशेती झाला आहे असं गृहीत धरून त्याला परवानगी देऊन टाकावी महसूलवाले काय करतील त्यांचा येणे वसूल करायचा आहे त्याच्यासाठी त्यांच्याकडे जेव्हा जातील तेव्हा ते त्यांचा, त्यांचा, त्यांचा येणे वसूल करतील रूपांतराचा कर वसूल करतील आणि मग ती सनद घेतील सनद दिली जाईल त्यासाठी प्रत्येक वेळी नियोजन प्राधिकरणाने येण्याची परवानगी मागण्याची आवश्यकता नाही असं हा स्पष्टपणे आदेश शासनानं दिलेले आहेत अर्थात हे सर्व जे पाहिलं आपण हे वर्ग एकच्या जमिनीला लागू आहे आपण पाहिलं की या पूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण पाहिलं जमीन धारणेचे साधारण तीन प्रकार असतात एक वर्ग एक म्हणजे ज्या जमिनीवरती कोणतीही नियंत्रणं नसतात जी जमीन त्या जमीनधारकाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे वापरता येते हस्तांतरित करता येते गहाण टाकता येते भेट देता येते गिफ्ट करता येते दान करता येते किंवा विलआउट करता येते दुसरा प्रकार आहे ज्या जमिनीवरती शासनाचं काहीतरी निहित असा हित त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं त्यामुळे त्या जमिनीवर काही नियंत्रण असतात काही प्रतिबंध असतात आणि त्यासाठी काही परवानग्या किंवा युनोसिस घ्यायला लागतात त्याला म्हणतात वर्ग दोनच्या जमिनी बहुतेक दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी देखील शासनाने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तरी देखील सर्वच जमिनी अजून वर्ग दोनच्या सर्वच जमिनी अजून वर्ग एक झालेल्या नाहीत कारण वर्ग धारणाच्या प्रकारानुसार वर्ग एक करण्याचे नियम आणि प्रक्रिया वेगवेगळी असते त्यामुळे वर्ग दोनच्या जमिनीच्या बाबतीत जेव्हा बांधकामाची परवानगी मागितली जाईल अशा वेळी मात्र सा नियोजन प्राधिकरणानं त्यांना अशी परवानगी किंवा एन ओ सी मागायला हरकत नाही आणि त्यासाठी मात्र जर सरकारी जमीन दिली असेल तर नियम वेगळे आहेत सिलिंगची जमीन असेल तर नियम वेगळे आहेत पुनर्वसनची जमीन असेल तर नियम वेगळे आहेत कुळ कायद्याची जमीन असेल तर नियम वेगळे आहेत वतनची जमीन असेल तर त्याचे नियम वेगळे आहेत तेव्हा हे वर्ग एक करण्यासाठी किंवा त्याच्या येणेमध्ये रूपांतर करण्यासाठी ह्या प्रत्येकाच्या प्रक्रियेत काही नियम वेगवेगळे आहेत खरंतर गव्हर्नमेंटने तेही इंटिग्रेट केलं पाहिजे आणि तेही एकाच लाईनमध्ये आणल्यानंतर फक्त पैसे भरणे तेही रेडी रेकनर पाहून चेंज करणे अशा पद्धतीची सुविधा लवकरात लवकर आली पाहिजे ती ही ऑनलाईन पद्धतीने जर आली तर लोकांचे प्रश्न जास्त सुटतील पण सध्या तरी आता जो काही अत्यंत अनुकूल असा बदल दिसतो तो आपल्याला वर्ग एकच्या जमिनीसाठी लागू आहे असं दिसतं वर्ग दोनच्या जमिनीसाठी नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी किंवा बांधकाम परवानगी देण्यापूर्वी सक्षम महसूल अधिकाऱ्याची म्हणजे जिल्हाधिकारी असतील उपविभागीय अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील त्यांचे एनओसीस त्यांचे हरकत प्रमाणपत्र मागितले पाहिजेत प्राप्त करून घेतले पाहिजेत किंवा ते त्यांनी त्यांच्याकडे पाठवून मागितले तरी हरकत नाही त्यासाठी ते अर्जदार फॉलोअप करू शकतील असं साधारण अत्यंत सुंदर असा एक परिपत्रक आज तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महसूल आणि वन विभागाने प्रसृत केलं आहे आणि त्यामध्ये यापूर्वी जे चार पाच परिपत्रक काढलेली आहेत त्या चार पाच परिपत्रकांचा संदर्भ देखील दिलेला आहे हे सर्व पाचशे पाच परिपत्रकं एकाच पी डी एफमध्ये मर्च करून आपणा सर्वांसाठी एक लिंक या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली मेंबर डाउनलोड ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी लिंक उपलब्ध असेल ज्यांना ती हवी असेल त्यांना तो ॲक्सेस मागता येईल एकाच ठिकाणी आपल्याला पाचशे पाच जी आर उपलब्ध होऊ शकतील हे आपण पहा प्रिंट करून स्वतःकडे कर ठेवा आणि जेव्हा जेव्हा आपण अशी परवानगी मागायला जाऊ त्यावेळेस अशी हे परवानगे हे ज्या शासनाचे आदेश आहेत ते आदेश आपल्याला दाखवता येतील आणि त्याच्या आधारावरती आपल्याला लवकरात लवकर आपलं काम जे आहे ते करून घेता येऊ शकेल जर का आपल्याला हे आवडलं असेल तर आपण नक्की लाईक करा आपण सबस्क्राईब केलं नसेल आणि प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा ज्यांना ज्यांना या व्हिडिओचा आणि यामधल्या संदर्भांचा उपयोग होईल असं आपल्याला वाटतं अशा सर्वांना आपण हे ताबडतोब शेअर करा शेअर करत राहा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करत राहा आपल्या मित्रपरिचितांना देखील सबस्क्राईब करायला सांगा अशाच माहितीपूर्ण सा व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद